अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावापासून जनतेला वाचवण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे। या संचारबंदीमध्ये नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून पोलीस प्रशासनही तैनात करण्यात आले असून देखील काही नागरिक अजूनही त्याचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने जामनेर शहरातील प्रत्येक चौकात नगर परिषदेमार्फत जनजागृतीपर संदेश मोठ्या अक्षरात रस्त्यांवर पेंट करण्यात आले आहे। आपण खरंच कामासाठी बाहेर पडताय का? विनाकारण फिरत असाल तर कुटुंब व शहराला धोक्यात आणत आहात। घरात राहूया, कोरोना टाळूया, असे संदेश लिहून जनतेला घरात बसण्याचे आवाहन नगर परिषदेमार्फत केले जात आहे। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेने विविध उपाययोजना केलेल्या आहेत आणि या उपाययोजनांमध्ये सर्वप्रथम नगरपालिकेने शहराची 6 झोनमध्ये विभागणी केलेली आहे आणि या 6 झोनमध्ये सोडियम हायपोक्लोराईड याची फवारणी आपण सतत करत आहोत। तसेच फॉगिंग देखील चालू आहे, कार्बोलिक पावडरचा देखील वापर करण्यात येत आहे आणि शहरात जी गर्दी आहे, जी मार्केटमध्ये होते, ती गर्दी कमी करण्यासाठी नगरपालिकेने सर्वप्रथम जो भाजीपाला विक्री जी आहे त्यासाठी आपण 6 भाग केले। त्यामध्ये गणेशवाडीचा भाग असेल, ब्युटी समोरचा भाग असेल, डेली बाजारचा भाग असेल आणि वाकी रोड आणि भुसावळ रोड असे आम्ही 6 झोन केलेले होते, पण तरी देखील गर्दी कंट्रोल होत नव्हती आणि त्यासाठी नगरपालिकेने आता निर्णय घेतला की जे भाजी विक्रेते आहे त्यांनी जो त्यांचा भाजीपाला आणि फळ विक्री जी आहे ती कॉलनीमध्ये जाऊन त्यांनी करायची आहे, एकाच ठिकाणी त्यांनी गर्दी करायची नाही आहे आणि यापर्यंत जे गर्दी करतील, जे भाजीपालावाले याचं उल्लंघन करतील तर त्यांची जप्तीची कारवाई आम्ही करणार आहोत। किराणा दुकान आणि जे मेडिकल आहे आपण नगरपालिकेने त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की ते तिथली गर्दी जी आहे ती कमीत कमी करावी आणि त्यासाठी नगरपालिकेने त्यांच्या दुकानांसमोर 2x2 बॉक्स आखून दिलेले आहेत जेणेकरून जे सोशल डिस्टन्सिंग जे आहे ते त्यांना मेंटेन करता येईल आणि तरी देखील लोकांची जी गर्दी आहे ती एकदम चिंताजनक आहे आणि यासाठी नगरपालिकेने एक जे पेंटिंगच्या माध्यमातून जे आपले जे मुख्य चौक आहे तिथे आम्ही पेंटिंग केलेली आहे आणि या कोरोना संदर्भात जनजागृती केली आहे की लोकांनी गरज असेल तरच बाहेर पडा, जर आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा आपल्या घरात बसा आणि करोना टाळा, अशा प्रकारचे स्लोगन आपण त्या पेंटिंगच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत। आणि अजून जो भाजीपाला आहे त्यासाठी आपण रामराज्य ग्रुप आहे केकत निंबोऱ्याचा, आपण त्याचा देखील आपण मदत घेतली आहे। त्या रामराज्य ग्रुपच्या माध्यमातून लोक त्या व्हॉट्सअपवर त्यांना ऑर्डर देतात आणि भाजीपाला घरपोच पोचवला जातो। तरी माझं लोकांना आवाहन आहे की त्यांनी घरातून कमीत कमी बाहेर पडावं, आवश्यक असेल तरच बाहेर पडावं आणि घरात राहून हा जो करोना आहे याचा हा संपूर्ण याचा संपूर्ण नायनाट करावा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।